हॅलो, हाँ सर, नाव काय म्हणलं तुझं? मला मला हरकुवर, अच्छा, कुठून बोलतोय तू? मी आता सध्या गाव आहे धुळे. धुळे जिल्ह्यामधून? प्रॉपर धुळे जिल्ह्यामधून का? हो अच्छा, बोल ना, काय अडचण आहे? सर, ते पेमेंट अडकून ठेवली आहे, तर बरं, ते म्हणताय की जुना अकाउंटला पेमेंट पडत नव्हती, बंद झालं होतं. मग नवीन अकाउंट दिले मी, बरं, आता 10-12 दिवस झाले. कुठे गावाला आणि होता तुम्ही तू? महिंद्रामध्ये? कुठं? महिंद्रा सातपूर, महिंद्रा सातपूर? कुठल्या कुठे जिल्ह्याच्या? महिंद्रा महिंद्रामध्ये न्यू पेंट शॉप कुठल्या जिल्ह्यात कामाला होता म्हणलं तू? मध्ये कुठे? नाशिक. नाशिक? धुळे जिल्ह्यामधून नाशिकला कामाला गेला होता का? हो. अच्छा, काय झालं शिक्षण तुझं? शिक्षण सर 10वी. 10वी? हो. म्हणजे तिथून धुळेमधून तू नाशिकला कामाला गेलाय का? हो. अच्छा, किती महिने काम केले तिथे तू? मी 3 महिने झाले सर, ऑक्टोबर पासून. 3 महिने? सप्टेंबर ऑक्टोबर पासून. मग किती महिन्याचं पेमेंट आहे तुझं? 2 महिन्याचं झालं सर, मागच्या महिन्याचं बाकी. अच्छा, मग 2 महिन्यात केलं, 1 महिना कव्हर करत नाही ते सर. माग मध्ये ना अकाउंट बंद झाला, ते ऑटोमॅटिकली बंद झाला नाही. ते म्हणताय का आमचं काय प्रॉब्लेम नाही ते. मग तुम्ही म्हणते की टाकतो असं म्हणते ते. मग जुना अकाउंट होतं ते अचानक बंद झालं, ते मला पण माहिती नाही कसं बंद झालं ते. आणि 8 तारखेला बंद झालं होतं ते, आणि 12 तारखेला पेमेंट झाली होती. मग मी आता म्हणजे 14-15 तारखेला नवीन अकाउंट दिलं त्यांच्याकडे पेमेंट. अच्छा, मग आता प्रॉब्लेम नेमकं काय? तू धुळे जिल्ह्याचं प्रॉपर आणि नाशिक जिल्ह्याला कामाला होता का? हो. बरं, आता प्रॉब्लेम काय तुला नेमकं? पेमेंटचा? हो, पेमेंटचा. पेमेंटचा विषय आहे का? हो. मग पेमेंट त्याच पहिल्याच्या अकाउंटवर टाकलेत का नवीन अकाउंट टाकले तुझ्या? ते म्हणताय की 8 तारखेला बंद झालं होतं अकाउंट. मग 12 तारखेला त्यांनी पेमेंट केली जुन्या अकाउंटला, जुन्या अकाउंट वरती, पण ते बंद होतं. मग मी मॅनेजरशी पण कॉन्टॅक्ट केला, ते म्हणताय की बंद आहे, तर पेमेंट आली नाही, 0 बॅलन्स दाखवते असं. आणि म्हणजे मी नवीन अकाउंट दिलं त्यांच्याकडे मग पेमेंट टाकण्यासाठी. तर त्या नवीन अकाउंट मध्ये पण त्यांनी पैसे टाकले नाही. आणि ते म्हणताय की रिफंड आले नाही, रिफंड आले नाही, अजूनपर्यंत मेसेज आला नाही असं म्हणताय. नाव काय म्हणलं तुझं? कुवर, मनोहर कुवर. मनोहर कुवर? आणि धुळे जिल्ह्यामधला का प्रॉपर? हो. धुळे जिल्ह्यामध्ये कुठे? धुळे साक्री. धुळे साक्रीमध्ये का? हो. बर, ठीक आहे. आता त्याच्यात जे कॉन्ट्रॅक्टर सोबत तू त्याच्या थ्रू कामाला गेलता तिथे? हो, कॉन्ट्रॅक्ट थ्रू. मग त्याच्यासोबत बोलला का तू? हो सर, ते म्हणताय की पहिले जे अकाउंट होतं हा ते बंद झालंय, तर आता नवीन अकाउंट दिलंय त्यांना मी. ते म्हणताय की तुमचे पैसे जे मी जुन्या अकाउंटला टाकले होते ते रिफंड आले नाही, तर कसं काय तुला टाकू म्हणे असं ते म्हणताय की रिफंड आले नाही. आता 8 दिवस म्हणजे 12-12 एक दिवस झाले. मी 16 तारखे 8-12 तारखेला पेमेंट झाली, पण जुन्या अकाउंटला पैसेच गेले नाही डायरेक्ट. आणि मी नवीन अकाउंट दिले त्याच्यावरती पण पैसे नाही टाकले. अरे, मग नवीन अकाउंट कशाला द्यायचं रे येड्यासारखं? पहिले जुना अकाउंट जे पेमेंट होतं त्याचं अकाउंट द्यायचं ना येड्यासारखं का? नाही, ते दिलेलं आहे सर त्यांच्याकडे ऑलरेडी, जुना अकाउंट पण दिलेलं आहे, पण ते बंद झालं ना ऑलरेडी. ते म्हणजे ऑटोमॅटिकली बंद झालंय. मग ते म्हणताय की HDFC च्या म्हणजे ब्रँच मॅनेजर कडे गेलो होतो, ते म्हणताय की दुसरं अकाउंट खोलून घ्या HDFC च्याच. मग मी दुसरं अकाउंट ओपन करून त्यांच्याकडे अजून ते पासबुक पण दिलेलं आहे. असं आहे का? हो. अच्छा, मग तो कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतात तुला? तो म्हणतोय की आमची काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला तुला टाकलं होतं पहिले जुन्या अकाउंट नंबर वरती, मग आता ते रिटर्न आलंच नाही, तर तुला कसं काय टाकू म्हणे. रिफंड झालं नाही म्हणते का? हा. अच्छा, त्या जुन्या जे नवीन अकाउंटवरती पैसे टाकले म्हणते का? नाही टाकलेच नाही त्यांनी नव्यावरती. मग कुठल्या अकाउंटवर पैसे टाकले तुझे? जुन्या अकाउंटवरती जे बंद झालं होतं ते. अच्छा, ते प्रॉब्लेम आहे का? हो, म्हणजे ते बंद झालंय. मग त्याच्यावरती बॅलन्स दाखवतच नाही, आलेलंच नाही, ऑलरेडी बंद आहे ते. बरं, लगभग मागच्या महिन्याच खूप ओव्हर टाइम करून सुद्धा, आता ओव्हर टाइमचे पैसे आता टाकले 2 दिवसापूर्वी त्यांनी, ते सुद्धा टाकले नाही त्यांनी. पेमेंट किती? पेमेंट 11,500 असं पेमेंट पर्यंत. 458 रुपये रोज होता, म्हणजे मागच्या महिन्यात माझे टोटल 25 दिवस भरले होते, ओव्हर टाइम करून 9 दिवस भरले होते. अच्छा, मनोहर तुझं वय किती?
वही सर माझे 24। 24। अच्छा बरं ठीक आहे, काय घाबरू नको बाळा, तुला काढून देतो पेमेंट। नाव काय देते कॉन्ट्रॅक्टरचं? कॉन्ट्रॅक्टर सचिन, सचिन जाधव। सचिन जाधव कुठला आहे तो प्रॉपर? प्रॉपर नाशिक मधलाच आहे सर वाटत, नाशिक मधलाच आहे का? हो ठीक आहे, त्याचा नंबर मला व्हॉट्सअपला पाठव, ह्या नंबरवरती हा प्रश्न नंबर तुला फोन केला त्या नंबरवरती पाठव, काढून देतो। तुझं नाव पूर्ण आणि त्याचं पूर्ण नाव मला पाठव कॉन्ट्रॅक्टरचं। हो सर ओके, हा नंबर वाटत त्याचा। हो सर ठीक। हॅलो हॅलो हॅलो, हा कोण? हा सचिन दादा बोलतोय का? बोलतोय, बोला कोण? सचिन भैया पवार बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य। कोण कोण कोण? सचिन भैया पवार बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य। बोला बोला, नमस्कार। बोला बोला बोला। नमस्कार, मनोहर कोर हा मुलाचं कंप्लेंट आली आपल्याकडं धुळे जिल्ह्यामधून। हो आहे ना माझ्याकडे कामाला। महिंद्रा कंपनी मध्ये कॉन्ट्रॅक्टरचं काम करते का तुम्ही? हो बोला बोला। त्यांचा पेमेंटचा इश्यू काय? त्यांचा पेमेंटचा इश्यू असा आहे की तो माझ्याकडे सप्टेंबर मध्ये कामाला आला, स्टोरी आहे का, सप्टेंबर मध्ये कामाला आला, त्यांनी अकाउंट मला दिलं, आलं लक्षात, त्यांनी जे मला अकाउंट दिलं ते अकाउंट सप्टेंबर, विचारलं त्या अकाउंट वरती त्यांनी पेमेंट घेतलंय की नाही 2 महिने, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, बरोबर आहे। आता झालं काय की आपला पेमेंट ह्या महिन्यात 12 तारखेला पडला, किती तारखेला पडला साहेब? 12 तारखेला, बरोबर। आता त्याच्या आता 8 तारखेला त्याचं अकाउंट बंद पडलं। हॅलो बोला बोला। हा तर अकाउंट त्याचं 8 तारखेलाच बंद पडलं। आता पेमेंट आपण टाकला सर्वांचे त्याच अकाउंटवर, आता त्याच्यामध्ये आपलाही दोष नाही आणि त्या बिचाराचाही दोष नाही। आता बँकेवाल्यांनी का अकाउंट बंद केलं ते आपल्याला माहिती नाही, बर त्याला विचारतोय का, काय अडचण काय, का बरं अकाउंट बंद केलं? तसं पाहिलं गेलं तर रीत सर आहे ना, जर समजा मी त्यांच्या मॅनेजरशी पण बोललो काल कॉन्फरन्स वरती, की म्हटलं रीत सर जर बघायला गेलं ना, तर म्हटलं जोपर्यंत तू लेटर देत नाही, म्हटलं ऍप्लिकेशन देत नाही अर्ज घेऊन की मला माझं अकाउंट बंद करायचंय, तोपर्यंत म्हटलं बँक बंद नाही करू शकत, बरोबर ना? बर हा, तर मग त्यांच्याशी बोललो मी मॅनेजरशी पण, कारण मला केलं तर गरीब माणूस आहे त्याचा पगार त्याला भेटला पाहिजे, आणि असं नाही की त्याचा पगार भेटलेला नाही, दर महिन्याला त्याचा पगार त्याच अकाउंटवर भेटला, पण 8 तारखेला त्याचं अकाउंट बंद झालं। त्यांच्या मॅनेजरशी पण बोललो, ते म्हणे हे ऑनलाईन अकाउंट असल्यामुळे ना म्हणे ते बंद झालेले। आता त्यासाठीच मी काय केलं की त्याच्याकडनं ना जुना जो अकाउंट नंबर होता ना ज्याच्यावरती पेमेंट पडत होता, तर ते मागवले। आता मी माझ्या शेठशी पण बोललो, तर मी ते ऑफिसला पाठवणार बर का, आणि आपण जो पेमेंट केलेला आहे त्याचं पूर्ण स्टेटमेंट चेक करणार, जर आपण पेमेंट टाकलेलाचे बरोबर आहे ना, पण तो आपल्याकडे रिटर्न आला आहे की नाही ते चेक करून मग त्याचं पेमेंट काढणार आपण, आलं लक्षात? बर, आणि एवढी चिंता करायची गरज नाही हो, एवढा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपण दिला मधल्यानंतर काय होईल, तुम्हाला फार फोन करायला लावला। मला फोन, मला सांगा एक मिनिट, आता त्यांची पेमेंट कसं भेटणार? त्यांचं पेमेंट अकाउंटलाच भेटणार, आणि त्यांनी दुसरं अकाउंट जे उघडलंय ना एचडीएफसीचं त्याच्यावरती येणार। त्याला समजून सांगा, त्याला काही माहिती नसेल, आणि गरीब मुलं तुमच्याकडे कामाला येतात, जास्तीत जास्त खेडेगावातल्या मुलं तुमच्याकडे येतात, त्यांना सहकार्य करा, त्यांना माहिती देऊन सांगत जावा। अहो त्यांना मी त्याला किती सहकार्य, तुम्ही त्याला विचारा बरं, त्याला किती समजावून सांगितलं, एवढा इंटरेस्ट घेऊन त्याला सांगितलं, बा असं आहे जेवण त्यांनी मला आता पाठवलंय वाटतं ते, बघ तुम्ही ते काय आणि मी त्याचं चिंता नका करू, त्याचं होऊन जाईल। आपण कोणाचे आहो, मी 6-7 महिने पूर्वीच्या लोकांचे यार पेमेंट काढून दिले, आपल्याकडे पेमेंट कोणाला थांबत नाही, फक्त असे काही तांत्रिक अडचणी आलं ना तर मग अशी गडबड होती, आलं का लक्षात? होऊन जाईल त्याचं पेमेंट, चालेल, त्याला पण समजून सांगत जावा गरीब आहे मुलगा। नाही हो काही चिंता नाही, तो काय कोणी असो तू कोणी पण दोन पैसे कमवण्यासाठी येतं, गरीबाची आई घेऊन चालणार आहे बरोबर, जास्तीत जास्त कामाला येणार म्हणजे सर्वसामान्य खेडेगातले पोरं असतात, त्यांना जास्तीत जास्त सहकार्य करत जावा, तुम्हाला काय कुठे काय अडचण आली तर सहकार्य करू आपण, पण जास्तीत त्या पोरांना सहकार्य करत जावा, आणि काय ते विषय भेटून टाका, त्यांचं पेमेंट करून टाका। हो 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 ठीक, ओके ओके सर, व्हॉट्सअपला करून टाकून, हो टाकून दिलो, बोललो मी त्याच्यासोबत आणि करून दिल तू, त्यांनी ते काय पूर्ण अपडेट तुला तुझ्या बँकेच्या मॅनेजर सोबत पण बोलले म्हण की त्यांनी? हो बोलले, हा बोललंय करतो म्हणून सांगितलं त्यांनी पेमेंट, आणि तुझी चुकी आहे गेले, तू 2-2 बँकेचं अकाउंट देतो म्हणलं असं काय अडचण करतो नाही सर, ते बंद झालं होतं ना मग तेच मांगत होते, दुसरं अकाउंट द्या बंद झालं तर त्याच्यावरती नाही येणार असं, 2-2 बँकेच्या अकाउंट द्यायचं नाही ना बाबा, पहिले एकच दिलं होतं मग त्याच्यावरतीच पेमेंट येत होती, पण ते बंद झालं मग ते म्हणत होते की आता दुसरं अकाउंट खोलून दे म्हणे लवकर तुझी पेमेंट टाकायचं, मग मी दुसरं पण दिलं त्यांना नवीन खोलून, तेच बँकेचं एचडीएफसीचं, पण
ते पहिले बंद झालं मग दुसरा एचडीएफसी खोललं कारण एचडीएफसी चालते ना बँक त्या कंपनी दुसरे नाही चालत मग ते एचडीएफसी दिलं मग त्यांना. ठीक आहे काय हरकत नाही त्यांनी करतो म्हणले पेमेंट तुझे आणि काय प्रॉब्लेम झाला तर मला फोन करतो त्यामध्ये म्हणजे तुला. हो थँक्यू सर. कुठल्या जिल्ह्यात? धुळे जिल्ह्याचा का तू? प्रॉपर धुळे जिल्हा का धुळे जिल्ह्याच्या बाहेर? धुळे जिल्ह्याच्या बाहेर आहे. आता काम सोडलंय का? नाही तिथे आवाज नाही आवाज तुझा पूर्ण. क्रिसमस आई फेस्टिवल नवीन नवीन वर्षाची सुट्टी दिली तुला. कंपनी पण बंद आहे. अच्छा त्यामुळं कंपनी बंद आहे का? हो. अच्छा जी मोठी मोठी कंपनी सगळे बंद असतात का क्रिसमसमुळे? हो. त्या कारणामुळे बंद असतात का? हो. किती दिवस सुट्टी असते? 8 दिवस सुट्टी असेल. ते 8 दिवस सुट्टी म्हणजे आणि पेमेंट त्याचं 8 दिवसाची? 8 दिवसात पेमेंट नाही सर. नाही देणार का? हो. नाही देणार? नाही. हा फोन पण बोलू तू. हॅलो. हा सर. चालेल ठीक आहे मग बोलून घेते करतो मला तुम्ही. ओके. हो सर. हो थँक्यू. ओके हा.